हा जो संभ्रम मागच्या काळामध्ये काही लोकांनी फसवणूकच केली समाजाची आणि सत्तेचा लोभ त्यांना आवडून नाही त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला तसा दुसऱ्यांनी वापर करू नये त्यामुळे खरोखर प्रामाणिकपणे समाजाचं काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी या चळवळीमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे ना त्या दृष्टीने प्रयत्न तुम्ही निश्चितपणे कराल आणि समाजाला दिशा द्याल आणि समाजाला न्याय देण्याचा आपली संघटना छोटी आहे प्रत्येकाची सुरुवात छोट्यामधूनच होत असते त्यामुळे कुणी स्वतःला कमी समजण्याची गरज नाही पण प्रामाणिकपणे शेंडगे सरासारखी माणसं 70 वर्षाची प्रेरणा देणारी माणसं जर आपल्या संघटनेमध्ये असतील तर निश्चितपणे आपल्याला दिशा मिळू शकत्या आणि चळवळीला आपल्या चालना मिळू शकत्या त्यामध्ये निवांत कोळेकर सारखे आणि तुमच्यासारखे आज आता 2-3 भगिनी कुठल्या जिल्ह्यातून आले नंदुरबार धुळे हजारो किलोमीटरवरून इथं आपल्या या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल सांगली जिल्हा ओबीसी संघटना असेल धनगर समाजाच्या वतीने तुमचं खास करून भगिनींचं आणि बांधवांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या